विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बाह्य प्रक्रिया भाग 2 या इयत्ता 9वीच्या चौथ्या प्रकरणाला अभ्यासाला सुरुवात करणार. मागच्या पाठामध्ये किंवा मागच्या तासाला आपण बघितलं जे काही आपण अभ्यासलं तो ह्या प्रकरणाचा मागचा भाग होता, म्हणजे बाह्य प्रक्रिया भाग 1. त्यात आपण बघितलं होतं की खनन किंवा अपक्षरण कार्यामुळे भूरूपांची झीज होते, त्यांचं खनन होतं, वहन होतं, संचयन होत असतं आणि यामुळे विविध भूरूप निर्माण होत असतात. हे कशामुळे तयार होतं किंवा कशामुळे भूरूप तयार होतात, तर कार्य ज्याच्यामुळे होतं त्या कारकांद्वारे भूरूपांमध्ये सुरुवातीला खनन, मग वहन, मग संचयन झाल्यामुळे काय होतं तर असे भूरूप तयार होत असतात. आणि ह्या भूरूपांच्याच बाबतीतली माहिती आपण या बाह्य प्रक्रिया भाग 2 या प्रकरणात बघणार. ही जी भूरूप आहे ती कोणत्या कारकांमुळे तयार होतात किंवा नेमकी काय प्रक्रिया घडते, तर वाहते पाणी, ज्याला आपण नदी नाले वगैरे आपण बघितलेलेच आहेत, वाहते पाणी, हिमनदी, वारा, लाटा आणि भूजल ही सगळी जी काही कारकं आहेत ती अपक्षरण, वहन आणि संचयन कार्य करून नवीन आकारांची, भूआकारांची, भूरूपांची निर्मिती करत असते. आता आपण बघतो की आपल्या गावातनं एक नदी वाहते, रत्नावती अशी आपली ही नदी, जिच्या दोन्ही काठाला आपलं गाव वसलेलं आहे, नाही का? नंतर मग तुम्ही आपल्या गावातच आता एक ओढे नाले बघत असता, ते येऊन आपल्या रत्नावती नदीला मिळतात. रत्नावती नदी पुढे पुढे जाऊन तापी या नदीला जाऊन मिळते. तुमच्या लक्षात येईल की या सगळ्यांच्या आकारात, आकारमानात फरक आहे. छोटे ओढे, ओढ आपल्या पावसाळ्यात आपल्या घराकडनं काही ओहोळ वाहत असतात, बरं आहे की नाही? छोटे स्ट्रीमलेट्स ज्यांना आपण म्हणत इंग्लिशमध्ये, असे एकत्र येऊन थोडा नाला तयार होतो. हे नाले एकत्र येऊन छोट्या नदीला मिळतात, ती नदी आणखी मोठ्या नदीला मिळते, बरोबर आहे की नाही? मग अशा प्रकारे एक वाहतं पाणी जे आहे ते वाहत असताना त्याच्यासोबत आपल्या परिसरातली मातीसुद्धा वाहून नेत असते, बरोबर आहे की नाही? आता जर माती वाहून नेली जात असेल तर त्या परिसराची झीज होते. आता पावसाळ्यातच आपण बघतो की आपल्या रत्नावती नदीला ज्यावेळेला पूर येतो त्यावेळेला काय होतं, तिचा त्या पाण्याचा रंग अगदी स्वच्छ असतो का, त्यात ट्रान्सपरंट असतो का, अगदी पाणी नेहमीच्या स्वरूपासारखं नाही, ते गढूळ झालेलं असतं. गढूळ झालेलं असतं म्हणजे काय, त्यात माती वाहून आली असते सातपुड्यातली. त्याला अनेक कारणं आहेत, म्हणजे वृक्षतोड झाली सातपुड्यामध्ये, त्यामुळे तिथं माती धरून ठेवणारे झाडं नाही आहेत, त्यामुळे तिथली मातीची झीज होते आणि पर्यायाने डोंगराची पण झीज होते, तिथल्या निसर्गाला हानी पोचते वगैरे वगैरे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहितीच आहेत, तुम्ही आधी शिकलेलं आहात. परंतु ही सगळी माती वाहत येते, ती वाहत आणणारं म्हणजे काय, ही पावसाचं पाणी वेगवेगळ्या छोट्या ओहळांमधनं नदीतनं झीज करत सोबत वाहून नेलं जात असतं. हा नैसर्गिकदृष्ट्या एकत्र आलेला पाण्याचा ओहव गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे उताराच्या दिशेने वाहत जातो. वाहत जाताना स्वतःचा मार्ग तो त्या आखत जातं. जिथं नदी आहे तिथं खोलगट भाग ॲटोमॅटिक तयार होतो. खणत नदी खणन कार्य करत असतं शेकडो वर्षापासून. मग किती मोठा दगड रस्त्यात असला तरी सतत त्यावर हजारो वर्ष त्याचा प्रहार होऊन पाण्याचा बऱ्याचदा त्याला नाही का दऱ्या तुम्ही बऱ्याचशा बघितल्या आहेत, त्यांनी फोडून नदी पुढे जात असते. ही हजारो वर्षाच्या प्रक्रियेतनं घडलेली घटना असते. मग ही नदी जी आहे तो नैसर्गिक प्रवाह जो आहे, जो स्वतःचा मार्ग आखत पुढे चालतो आहे, तो प्रवाह एक दोन असे शेकडो जलप्रवाह येतात, त्यामुळे एक मोठी नदी तयार होते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. शेकडो नद्या आहेत आपल्या देशामध्ये. मग सगळ्या नद्या सारख्याच प्रकारे खनन करतात का, सगळ्याच प्रकारे वहन करतात का, सगळ्याच प्रकार सारख्याच प्रकारे त्या संचयनाचं काम करतात का, तर नाही. हे ठरवणारे म्हणजे हे कशा कुठल्या नदीने किती प्रमाणात वहन, खनन, वहन, संचयन कार्य करावं हे त्या त्या
प्रदेशातील खडकाचा प्रकार उतार किती तीव्र आहे त्यावर ठरत असतं. किती प्रमाणात पाणी वाहत आहे, किती वेगात पाणी वाहत आहे याच्यावर सुद्धा त्या नदीने नदीकडून केलं जाणारं खनन वहन आणि संचयन कार्य ठरत असतं. एवढंच नाही तर नदीच्या प्रवाहाची लांबी किती आहे हे पण त्याच्यात खूप जास्त मॅटर करतं. सरतेशेवटी त्या नदीतील गाळाचे प्रमाण याच्यावरनं ती नदी किती प्रमाणात खनन वहन आणि संचयन कार्य करते हे सुद्धा अवलंबून असतं. मग आता उदाहरणार्थ आपल्या प्रदेशातली एक नदी आपण घेऊया तापी. मग तापी नदी जी आहे ती अगदी आपल्या सातपुड्यातनं उगम पावते आणि उगम पावलेली नदी एक मोठा आपल्यासारख्या अतिशय संपन्न असलेल्या सुपीक गाळाच्या प्रदेशातनं वाहत जाते. आपला प्रदेश जो आहे खूप चांगल्या सॉइलचा प्रदेश आहे, खूप चांगल्या मातीचा प्रदेश आहे आपला आहे. आणि ही नदी मग आपल्यासोबत वाहत जात असताना ती जिथं समुद्राला जाऊन मिळते तर तिथपर्यंत जाताना खूप चांगली सुपीक माती तिकडे वाहून नेत असते. आता आपण याची तुलना करत गंगेशी, गंगा नदी हिमालयात उगम पावते. हिमालयात कुठे इतकी माती असलेला नाही का, जसं आपल्याकडची माती आहे त्या प्रकारचा प्रदेश नाही आहे, खडकाळ प्रदेश तो आहे. आणि मग गंगा नदी अशा उतारावरनं अशा अतिशय उंच उतारावरनं वाहत येत असताना शेवटी मैदानी प्रदेशात ज्यावेळेला प्रवेश करते त्यावेळेला तिने मोठा दगडांचा गाळ तिने आणलेला असतो, त्याची झीज झालेली असते आणि मग तिची माती वगैरे तयार होऊन बरेचसे सुपीक मैदान गंगेच्या काठावरसुद्धा तयार झालेली आहे. पण सुरुवातीला गंगा नदीचं पाणी आपल्या तापीसारखं गढवून असतं ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. का, कारण जिथून त्यांचा उगम पावतो तिथं मातीचे डोंगर असणं किंवा मातीचा सोर्स असणं त्यावरून ह्या सगळ्या गोष्टी किंवा कुठल्या प्रकारचा खडक आहे, तिथला खडक वेगळा आहे हिमालयातला आणि आपल्या सातपुड्यातला फरक जो खडक आहे तो वेगळ्या प्रकारचा खडक आहे त्याच्यावरून ज्या दोघांनी ज्या दोन्ही नद्यांकडनं होणारं जे काही खनन वहन संचयन कार्य आहे याच्यातला फरक आपल्याला लक्षात घेता येईल. नदी एक कारक म्हणून ज्यावेळेला काम करते त्यावेळेला ती ज्या प्रदेशातून जात असते त्यावेळेला तिथं खनन करत असते. तर नदीचा उगम अतिशय उंचावर होतो, सपाट समुद्र सपाटीपासून उंचावर नदीचा उगम होत असतो. तिथून अनेक नदी अनेक नाले ओहोळ एकत्र येऊन आणि ते नदी ते जे नाले आणि ओहोळ आहेत ते येताना त्यांच्यासोबत खनन करत असतात, दगडकोटे सोबत आणत असतात आणि नदीसुद्धा उताराच्या दिशेने वाहत जात असते. आणि हे सोबत येणारे सगळे दगड गोटे आणखी काही त्याच्यातले घटक असतील, झाडं असतील, आणखी काही असेल हे सगळे येताना नदीच्या परिसरात खनन करत येत असतात आणि त्यातनं काही भूरूपांची निर्मिती होत असते. जसं की घळई, व्ही आकाराची दरी, धबधबा इत्यादी. म्हणजे ह्या भूरूपांची निर्मिती होण्यासाठी नदी आणि तिला येऊन मिळणारे प्रवाह, त्यात असणारे घटक यांच्यामुळे खनन कार्य घडलेले असते आणि परिणामस्वरूप ह्या प्रकारचे भूरूप तयार होत असतात. व्ही आकाराची दरी म्हणजे इंग्लिश व्ही जो आहे अल्फाबेट्समध्ये त्यासारखी दिसणारी ती दरी असते. हे सगळ्यांचे इमेजेस जे आहेत त्या तुम्ही बघू शकता. घळई पुढचं कार्य नदी करत असते ते म्हणजे वहन व संचयन. याचे खनन झाल्यानंतर नदी जी आहे ती वाहत असते किंवा खनन करतच ती वाहत असते. वाहत डोंगर उतारावरून खनन कार्य करत असताना ज्यावेळेला डोंगरी भाग संपतो मैदानी प्रदेशाला ज्यावेळेला नदी येऊन पोचते ते हो येऊन पोचतात त्यावेळेला उतारात फरक पडतो. साहजिक आहे नदीचा वेग मंदावतो
आणि मग ह्या पहाडातून आणलेली जी काही गाळाची माती असेल, हे काही घटक असतील, त्यांचं त्यांचं संचयन त्या प्रदेशात व्हायला सुरुवात होते, सपाट प्रदेशामध्ये, मैदानी प्रदेशामध्ये. मग ह्या उतारावर नदीसोबत वाहून येणाऱ्या गाळाचं संचयन होत असतं. या गाळाचं त्रिकोणी आकारात संचयन होत असतं आणि अशा ह्या संचयनातून पंखाकृती मैदान तयार होत असतं. डोंगराळ भागातून मैदानी प्रदेशात आल्यानंतर नदीचा वेग अतिशय मंदावलेला असतो. वेग मंदावल्यामुळे पाणी संथपणे पुढे जात असतं. मग अगदी काय होतं, छोटे छोटे जरी अडथळे आले रस्त्यात नदीच्या प्रवाहाला, तरी नदी वळणं घेत जाते. डोंगरात कितीही मोठा अडथळा असला तरी त्या अडथळ्याला तोडत नदी जात असते डोंगरामधून जेव्हा वाहते त्यावेळेला. परंतु सपाट प्रदेशात आल्यावर मात्र वेगाला मर्यादा पडतात आणि मग थोडासुद्धा अडथळा जो आहे तो नदीला पार करताना वळण ते पार करता येत नाही, तर वळणं घेत नदी चालत असते आणि मग काय होतं, तर अगदी नागाप्रमाणे नदी वळणं घेत चालत असते. म्हणून नागमोडी वळणं जी आहेत त्या प्रकारचं भूरूप नदी धारण करतं. तुम्ही ह्या इमेजमध्ये बघू शकता नदीची नागमोडी वळणं कशी आहेत. मग आता वेग कमी झाल्यानंतर नदी पात्राच्या आजूबाजूस पूर्तट मैदान पूर मैदान तर मुखाकडील भागात त्रिभुज प्रदेश निर्माण होत असतात. पुढचं कारण आहे हिमनदी. हिमनदी जी आहे ती जिथं तापमान गोठण बिंदूच्याही खाली असतं त्या प्रदेशात तयार होत असतं. गोठण बिंदू खाली तापमान गेल्यामुळे तिथल्या पाण्याचं बर्फात रूपांतर होतं आणि आता हा जो बर्फ आहे तो काही आपल्या फ्रीजमधला बर्फ नाही आहे, थोडा थांबला. अतिशय वास्ट मोठ्या प्रमाणात बर्फाच्या थरावर थर निर्माण होत असतात. जसे की हिमालयात आपण बघू शकतो थरावर थर निर्माण होत आहेत. अतिशय प्रचंड वजन थरावर थर निर्माण होऊन खूप दाब जो आहे तो वरच्या थरांचा अगदी जमिनी लगत असलेल्या थरावर पडत असतो. मग दाब आणि घर्षण यामुळे काय होतं, जमिनीलगत जो तळ आहे त्या बर्फाच्या थराचा तो वितळूला. तो वितळल्यानंतर वरचा थर जो आहे त्याच्या सकट हा सगळा बर्फाचा थर त्याची जागा जी आहे ती सोडतो हळूहळू अतिशय थंड वेग किंवा संथ वेगाने हा सगळा थर जो आहे बर्फाचा तो एखाद्या नदीसारखा वाहतो. परंतु याचा जे काही वेग आहे वाहण्याचा तो अतिशय कमी असतो. मग जरी आता हा अतिशय संथ वेगाने ही नदी वाहत असली, आता ही नदी बर्फाची आहे सगळा बर्फ आहे, तरी सुद्धा वाहताना मात्र त्याचं पण स्वतःचं काहीतरी वेट आहे ना, सोबत ती खनन वहन आणि संचयन कार्य मात्र करत असते हिमनदी सुद्धा अगदी आपल्या साध्या नदीसारखं. हिमनदीचं जे खनन कार्य ते कसं होत असतं, तर आपण आताच विचार केला की हिमनदीचा जो वाहण्याचा वेग आहे तो अतिशय संथ असतो. तो संथ असला तरीसुद्धा त्याचं वस्तुमान मात्र खूप असतं. प्रचंड मोठ्या प्रमाणावर जो बर्फाचा थरावर थर आहे जो पाण्याप्रमाणे स्वतःला अकोमोडेट करू शकत नाही असा थर वाहत जातो आहे, जरा इमॅजिन करा. तो मोठ्या निश्चितच मोठ्या प्रमाणावर खनन कार्य करत असलं. मग हिमनदीच्या खनन कार्यातनं कशा प्रकारची भूरूप निर्माण होतात, हिमगौर ज्याची इमेजेस तुम्ही बघू शकता, आता आकृत्या तुम्ही बघू शकता तुमच्या समोर,
शुककुट यू आकाराची दरी, लोंबती दरी, मेषशिला क्रमाने तुमच्या समोर ह्या इमेजेस फ्लॅश होत आहेत. ज्याप्रमाणे आपल्या परिसरातील जसं तापी नदी आहे आपल्यासोबत वाहताना गाळ वाहून आहे, त्याप्रमाणे हिम नदी तिथं वहन आणि संचयन कार्य करत असताना, त्याप्रमाणे हिम नदी तिथं वहन आणि संचयन कार्य करत असताना जे काही घटक वाहून आणते त्याला हिमोढ असं म्हटलं जातं. मग हिमोढ जे आहे त्याचे चार प्रकार पडतात, भूहिमोढ, पार्श्वहिमोढ, मध्यहिमोढ आणि अंतहिमोढ. हे सगळं तुम्ही आता पुढच्या आकृतीमध्ये बघू शकता कशा प्रकारे भूहिमोढ आहे, पार्श्वहिमोढ कशाला म्हणतात, मध्यहिमोढ कशाला म्हणतात आणि अंतहिमोढ कशाला म्हणतात तुम्ही बघू शकता. तिथं नदी प्रवाहाचं निरीक्षण करा त्या आकृतीमध्ये. मग नदीचं पात्र जे आहे ते कसं सीमित झालंय आणि मग अशा प्रकारे हिमोड आणि त्याचे प्रकार जे आहेत तुम्हाला या आकृतीत बघायला मिळतात. या हिमनदीच्या संचयन कार्यातून हिमोडगिरी आणि मोडकटक ही भूरूप निर्माण होत असतात. आकृत्या तुम्ही बघू शकता. हिमोडगिरी आणि हिमोड कटक